हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे टेन्सेसचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रकारचे टेन्सेस म्हणजे काय बघणार आहोत आणि हा व्हिडिओ मोठा असणार आहे, त्यामुळे आत्ताच पेन आणि पेपर घेऊन बसा आणि नोट डाऊन करा इम्पॉर्टंट गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. फ्रेंड, सुरुवात करायच्या आधी अजून एक मला गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी 5 तुम्हाला वाक्य देणार आहे, एक्सरसाइज देणार आहे बघायला की तुम्हाला नक्की टेन्स कळले आहेत का नाही. तुम्हाला ती वाक्य मला कमेंट करून सांगायची आहेत की तो टेन्स नक्की कुठला आहे, तो काय नक्की कुठला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, टेन्स हे काय आहे पूर्ण शिका आणि मग ते एक्सरसाइज सुद्धा सॉल्व्ह करा. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता बघा फ्रेंड्स, टेन्सचे 3 प्रकार असतात. एक आहे वर्तमान काळ, एक आहे भूतकाळ आणि एक आहे भविष्यकाळ. आता नेमकं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ म्हणजे काय? तर बघा, वर्तमान काळ म्हणजे काय? तर चालू वेळ. एखादी गोष्ट आता चालू आहे, सुरू आहे, तर आपण म्हणतो त्याला वर्तमान काळ. आता भूतकाळ म्हणजे काय? तर एखादी वेळ जी येऊन गेलेली आहे, येऊन गेलेली वेळ किंवा ऑलरेडी ती गोष्ट घडलेली आहे, ती घटना किंवा प्रसंग घडून गेला आहे, त्याला म्हणतो आपण भूतकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय? तर पुढे येणारी वेळ, म्हणजे कुठली तरी घटना घडणार आहे किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात, त्याला आपण म्हणणार भविष्यकाळ. आता बघा, वर्तमान काळला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स, भूतकाळला इंग्लिशमध्ये म्हणतात पास्ट टेन्स आणि भविष्यकाळला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्युचर टेन्स. ठीक आहे, आत्तापर्यंत सोपं आहे, आपण सोप्या पद्धतीनेच टेन्स शिकणार आहोत, काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता बघा, या टेन्सचे सुद्धा 4 प्रकार असतात. कोणते कोणते ते बघूया. एक आहे साधा काळ, त्यानंतर चालू काळ, पूर्ण काळ आणि पूर्ण चालू काळ. आता ह्याचे अर्थ सुद्धा आपण अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. बघा, तर पहिले तर साधा काळ म्हणजे काय? तर सिम्पल टेन्स. आणि चालू काळला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कंटिन्युअस टेन्स. पूर्ण काळला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो परफेक्ट टेन्स. आणि पूर्ण चालू काळ याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, सिम्पल टेन्स म्हणजे नक्की काय? सिम्पल टेन्स म्हणजे वेळ दिलेली नसते, म्हणजे कधी घटना सुरू होणार आहे, घटना कधी संपणार आहे हे आपल्याला काही माहिती नाही आहे, तेव्हा आपण सिम्पल टेन्स असं म्हणतो. कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी गोष्ट आत्ता सुरू आहे, काम चालू आहे, त्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? तर काम पूर्ण झालंय, ती गोष्ट करून तुमची पूर्ण झाली आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर बघा, पूर्ण पण झालंय आणि सुरू पण आहे आणि सुरू पण राहणार आहे पुढे. कन्फ्यूज नका हो, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते 2. आता बघा, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे, हे या 4 पैकी कोणता टेन्स होईल? बघा, हे होणार कंटिन्युअस टेन्स, कारण की काम चालू आहे. मी सकाळपासून क्रिकेट खेळत आहे म्हणजे एखादी गोष्ट सुरू आहे, याला आपण म्हणणार कंटिन्युअस टेन्स. तसंच अजून एक सेंटेन्स बघा, गेल्या 5 वर्षांपासून मी इंग्रजी बोलत आहे, गेल्या 5 वर्षापासून मी इंग्रजी बोलत आहे. आता हे सेंटेन्स फ्रेंड्स होणार परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. का होणार हे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? कारण की 5 वर्षांपासून मी इंग्रजी बोलतीये, त्यामुळे काम माझं पूर्ण झालं आहे आणि मी पुढेही आयुष्यात इंग्रजी बोलणार आहे, त्यामुळे काम सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे काय होणार? पूर्ण पण झालंय आणि सुरू पण आहे आणि सुरू पण राहणार आहे, म्हणजे काय होणार? तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सोपं आहे, तुम्हाला हे बेसिक तुम्हाला कळले ना, तुम्हाला टेन्स आलंच म्हणून समजा. सो इन शॉर्ट, हे जे टेन्सेस आहेत, जे 4 प्रकार आपण बघितले, ते कसे डिव्हाइड करू शकतो आपण? नावं काय असतील? प्रेझेंट सिम्पल टेन्स एक असेल, एक असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच पास्ट टेन्सेस सुद्धा होणार 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सेस सुद्धा होणार 4 प्रकार. फ्रेंड्स, आज आपण फक्त आणि फक्त बघणार आहोत सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स. ओके, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं होईल टेन्सचं बेस कळायला. बेसिक तुमचे जेव्हा क्लिअर होतील तेव्हा तुम्ही टेन्समध्ये चूक करणार नाही. आता बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सची मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगते.
पहिले तर आहे ती मेहनती आहे, शी वर्क्स हार्ड. ठीक आहे, शी वर्क्स हार्ड. मला सहल आवडते, आय एन्जॉय पिकनिक, आय एन्जॉय पिकनिक. सूर्य पूर्वेला उगवतो, द सन राइजेस इन द ईस्ट. आणि कुत्रे भुंकतात, डॉग बार्क्स. आता बघा हे सगळे सिंपल प्रेझेंट टेन्स का झाले आहेत हे तुम्हाला मी सांगते. आता बघा फ्रेंड्स, कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नाहीये किंवा एखाद्या वेळेलाच काम होत आहे हे दिसत नाहीये, त्यामुळे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणार. ही नेहमीची कामं आहेत, म्हणजे शी वर्क्स हार्ड. आपण इथे असं म्हटलंय का शी इज वर्किंग हार्ड, ती आत्ता मेहनत करतेय असं आपण म्हटलंय का? आत्ता नाही, आपण काय म्हटलंय? ती मेहनती आहे, शी वर्क्स हार्ड. तसंच आय एन्जॉय पिकनिक, मला नेहमीच पिकनिक आवडते, मला नेहमीच सहल आवडते. तसंच सूर्य पूर्वेला उगवतो, द सन राइजेस इन द ईस्ट, ही नेहमीचीच घटना आहे, हे रोजच होत असतं. तसंच डॉग बार्क्स, आपण इथे असं म्हटलंय का? डॉग्स आर बार्किंग. ओके, म्हणजे तो कुत्री आत्ता भुंकत आहेत असं आपण म्हटलंय का? नाही, आपण जनरल स्टेटमेंट केलंय डॉग बार्क्स. सो ही सगळी सेंटेन्सेस फ्रेंड्स होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. जे रेड मध्ये लिहिलेलं आहे ते परत एकदा मी तुम्हाला वाचून सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? तर कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नाहीये किंवा एखाद्या वेळेलाच काम होतोय हे दिसत नाहीये. नेहमीच्याच क्रिया आहेत, ही नेहमीचीच काम आहेत. सो वेळ मेन्शन नाहीये, कधी सुरू होतंय कधी संपतंय हे दिलेलं नाहीये, त्यामुळे ही वाक्य होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. आता फ्रेंड्स बघूयात सिंपल पास्ट टेन्स. काही एक्झाम्पल्स बघा. सूर्य उगवला, द सन रोज. क्लास सुरू झाला, द क्लास स्टार्टेड. मी त्याला मदत केली, आय हेल्प्ड हिम. आणि घंटा वाजवली, द बेल रँग. आता इकडे बघा, राईजचं काय झालं आहे? रोज. राईजचं पास्ट टेन्स आपण म्हटलं आहे रोज, द सन रोज, सूर्य उगवला. तसंच स्टार्टचं पास्ट टेन्स इकडे काय झालं आहे? स्टार्टेड. द क्लास स्टार्टेड. सो स्टार्टचं पास्ट टेन्स आहे स्टार्टेड. तसंच हेल्पचं पास्ट टेन्स काय आहे? हेल्प्ड. म्हणजे मी मदत केली, पास्ट टेन्स झालं आहे हेल्पचं, सो हेल्प्ड. तसंच रिंगचं पास्ट टेन्स होतं रँग, सो आपण इथे वापरलं आहे द बेल रँग, घंटा वाजवली. पण आता ही वाक्य सिंपल पास्ट टेन्स का झाली आहेत याचं अगदी सिंपल सांगायचं झालं तर बघा, काय केलं किंवा काय झालं हे आपल्याला या वाक्यातून कळतंय. म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना घडली आहे हे सांगण्यासाठी आपण भूतकाळचा वापर करतो. म्हणजे एखादी गोष्ट घडून झाली आहे किंवा घटना किंवा एखादा प्रसंग घडून गेला आहे, मग आपण काय यूज करतो? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. कळलंय तुम्हाला? द सन रोज, द क्लास स्टार्टेड, आय हेल्प्ड हिम आणि द बेल रँग. या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घडून झाल्या आहेत, हे सगळे प्रसंग घडून गेले आहेत, म्हणून ह्याला आपण म्हणणार सिंपल पास्ट टेन्स. आता बघा, नेक्स्ट इज सिंपल फ्युचर टेन्स. वाक्य बघा, मी येईन, आय विल कम. आपण कुठे भेटायचं? व्हेअर शॅल वी मीट, व्हेअर शॅल वी मीट. क्लास 6 वाजता संपेल, द क्लास विल गेट ओव्हर ॲट 6 PM, द क्लास विल गेट ओव्हर ॲट 6 PM. आणि आज पाऊस पडेल, इट विल रेन टुडे, इट विल रेन टुडे. आता बघा ही वाक्य सिंपल फ्युचर टेन्स का झाली आहे. ही वाक्य सिंपल फ्युचर टेन्स झाली आहेत कारण कुठली तरी घटना होईल किंवा घडणार असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर काय होणार? सिंपल फ्युचर टेन्स. इकडे बघा, आय विल कम, मी येईन, म्हणजे ही गोष्ट पुढे घडणार आहे, मी असं करणार आहे. मी केलेलं नाहीये किंवा मी आत्ता करतही नाहीये, मी असं पुढे करणार आहे. कुठली तरी घटना होणार आहे, मग आपण काय म्हणणार त्याला? सिंपल फ्युचर टेन्स. आपण कुठे भेटायचं? आपण आत्ता भेटलोय का? नाही. आपली काल भेट झाली आहे का? नाही. आपल्याला अजून भेटायचं आहे, आपण भेटणार आहोत. कुठे भेटायचं? व्हेअर शॅल वी मीट. सो हे होणार सिंपल फ्युचर टेन्स. तसंच क्लास 6 वाजता संपेल, क्लास संपलाय का?
संपून झालाय का क्लास? नाही, क्लास संपणार आहे. सो द क्लास विल गेट ओव्हर ऍट 6 PM. विल गेट ओव्हर, अजून संपला नाहीये. आणि इट विल रेन टुडे, आज पाऊस पडणार आहे, आज पाऊस पडेल. सो ही जी सगळी वाक्य आहेत ना फ्रेंड्स, ही वाक्य होणार सिंपल फ्युचर टेन्स. बघा परत एकदा मी काय म्हटलंय, कुठली तरी घटना होईल, घडणार असेल, किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल, तर ते होणार सिंपल फ्युचर टेन्स. सो आता बघा आपण काय काय शिकलो आतापर्यंत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. थोडक्यात सांगते तुम्हाला मी एकदा पटकन, कुठल्याही वाक्यात काम चालू दिसत नसेल किंवा एखाद्या वेळेलाच काम होतंय हे दिसत नाहीये आणि या नेहमीच्या क्रिया असतील आणि कामं असतील नेहमीचीच, तर होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे वेळ जिकडे मेन्शन केलेली नाहीये ते होणार सिंपल प्रेझेंट टेन्स. तसंच काय केलं किंवा काय झालं, एखादी गोष्ट घडली किंवा घटना घडली आहे हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतो, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. तसंच सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर कुठली तरी घटना होईल किंवा घडणार असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर तुम्ही वापराल साधा भविष्यकाळ, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. आता फ्रेंड्स, मी तुम्हाला एवढी सगळी एक्झाम्पल्स दिली, वाक्य सांगितले, त्यांचा अर्थ सांगितला, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स कसे ओळखायचे हे सांगितले. आता तुमच्यासाठी मी आणलेला आहे एक छोटासा एक्सरसाइज. ही जी वाक्य आहेत ही मी तुम्हाला आता सांगते, ही वाक्य सिंपल पास्ट टेन्सची आहेत, सिंपल फ्युचर टेन्सची आहेत का सिंपल प्रेझेंट टेन्सची आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बरोबर ओळखलं आहे की नाही. वाक्य बघा, पहिलं वाक्य आहे ही आस्क्ड मी, ही आस्क्ड मी. सेकंड सेंटेन्स इज आय विल ईट, आय विल ईट. थर्ड सेंटेन्स इज I go to office by bus. I go to office by bus. Fourth sentence is I know this. I know this. आणि पाचवं वाक्य आहे I wanted to meet your father. I wanted to meet your father. फ्रेंड्स, आता ही पाच सेंटेन्सेस आहेत, ही नक्की कुठल्या टेन्सची आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघूया तुम्हाला खरंच टेन्स हा विषय कळला आहे का नाही. मी कमेंट करून नक्की सांगेन. सो मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ही वाक्य कुठल्या टेन्स मधली आहेत. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनल बघत असाल आपलं, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. आणि जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नोट्स कुठून घ्यायचे, ईबुक हवं आहे म्हणजे PDF थोडक्यात तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तर www.aishwaryapatekar.com खाली मी लिंक दिलेलीच आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही क्लिक करून ईबुक घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने. 29 rupees ईबुक आहे. तर माझे आत्तापर्यंत जे नोट्स आहेत ते मी सगळे त्या ईबुकमध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स. सो लेट्स जस्ट मूव ऑन टू द व्हिडिओ. कंटिन्युअस टेन्स, ओके फ्रेंड्स. आता पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय, तर चालू भूतकाळ. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, तर चालू वर्तमान काळ. आणि फ्युचर कंटिन्युअस म्हणजे काय, तर चालू भविष्यकाळ. आता चालू म्हणजे कंटिन्युअस का, तर कुठली तरी ऍक्शन, कुठली तरी आपण कृती करतोय ती कृती संपलेली नाही आहे. म्हणजे मी चालतीये तर मी अजून चालतीये, सो ती अजून एक मूव्हमेंट सुरू आहे, त्यासाठी हे कंटिन्युअस. सो एक्झॅक्टली काय आहे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत, कन्फ्यूज होऊ नका फ्रेंड्स. मी ऑलरेडी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये मी सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स सांगितलं होतं. तो व्हिडिओ नसेल बघितला तर तोही जाऊन बघा, पण जर नसेल बघितला नो प्रॉब्लेम, इकडे आपण थोडीशी रिव्हिजन करणार आहोत, त्यामुळे डोंट वरी. आजचा आपला टॉपिक आहे कंटिन्युअस टेन्स. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण क्विकली पहिले रिवाइज करू की प्रेझेंट टेन्स म्हणजे काय. आय ॲम अ स्टुडंट, आय ॲम अ स्टुडंट हे झालं प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. मी स्टुडंट आहे, ओके मी स्टुडंट आहे, आय ॲम अ स्टुडंट हे झालं प्रेझेंट टेन्स. शी इज अ स्टुडंट, ती स्टुडंट आहे, ती विद्यार्थी आहे. ही इज अ स्टुडंट, तो एक विद्यार्थी आहे. इट इज अ बर्ड, तो एक पक्षी आहे. यू आर अ स्टुडंट, तू एक विद्यार्थी आहेस. दे आर स्टुडंट्स, ते सगळे विद्यार्थी आहेत. आणि वी आर स्टुडंट्स, आपण विद्यार्थी आहोत.
आता बघा ही सगळी वाक्य आहेत प्रेझेंट टेन्स मधली, ओके, प्रेझेंट कंटिन्युअस मधली नाहीयेत, पण कंटिन्युअस शिकायच्या आधी मला तुम्हाला ही वाक्य सांगायची होती, कारण त्यांनी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्यामुळे ही वाक्य परत एकदा नीट वाचा, कारण आय एम शुअर की आता तुम्ही तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे आय ॲम का, मग आय ॲम वापरलंय तर मग शी इज का वापरलंय आणि यू आर का वापरलंय. फ्रेंड्स, हे आपल्याला शिकून झालेलं आहे आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये, तरीसुद्धा मी तुम्हाला परत एकदा सांगते. बघा, आय जेव्हा आपण म्हणतो आय, आयच्या पुढे ॲम लागतं. आय ॲम अ स्टुडंट. आपण जेव्हा ही, शी, इट हे वापरतो तेव्हा त्याच्या पुढे येणार इज, ओके. शी इज म्हणजे ती एक विद्यार्थी आहे, सो शी इज आता प्रेझेंट टेन्समध्ये, ओके. प्रेझेंट टेन्समध्ये शी इज येणार, ही इज आणि इट इज, ओके, ही, शी, इट इज. आता यू आर अ स्टुडंट, दे आर स्टुडंट्स आणि वी आर स्टुडंट्स, म्हणजे यू असेल तर आर वापरायचं, दे असेल तरी आर आणि वी असेल तरी आर. आता हे जे आहे ते तुम्ही लक्षातच ठेवा, हवं तर लिहून ठेवा, कारण हा असाच रूल आहे, तुम्हाला हे असंच लक्षात ठेवावं लागणार आहे. बट तुम्हाला हे बेसिक कळलंय का की ही प्रेझेंट टेन्सची वाक्य आहेत, ही वर्तमान काळातली वाक्य आहेत. पुढे जाऊन बघूया पुढची वाक्य काय आहेत. आता तुम्हाला मी अजून एक उजळणी देणार आहे, ती म्हणजे पास्ट टेन्सची. आपल्याला कंटिन्युअस टेन्स बघायचा आहे फ्रेंड्स, पण त्याआधी मी सांगतेय म्हणून प्लीज लक्ष द्या, तुमच्या फायद्याचंच असणार आहे. पास्ट टेन्सची वाक्य बघूयात. हे पास्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे, पण पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकायच्या आधी ही वाक्य खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण नाहीतर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अरे इज कधी वापरायचं, ॲम कधी वापरायचं, हे वॉज, वर, हे काही तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी खूप फोकस देऊन हे बघा. आता बघा, पास्ट टेन्सचं हे वाक्य आहे. आय वॉज अ स्टुडंट इन 2009, म्हणजे 2009 मी विद्यार्थी होते. 2009 म्हणजे झालं हे पास्ट टेन्स, म्हणजे हा झाला भूतकाळ. बरोबर, हा झाला भूतकाळ. आय वॉज अ स्टुडंट. आता फ्रेंड्स बघा, इकडे तुम्ही नोटीस केलं आहे की नाही मला माहिती नाही, पण मला हे जाणून बुजून तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता बघा, इकडे प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय म्हणतोय, आय ॲम अ स्टुडंट, मी आत्ता विद्यार्थी आहे, आय ॲम अ स्टुडंट. पण हेच आय ॲमचं इकडे काय झालंय पास्टमध्ये, आय वॉज अ स्टुडंट, आय वॉज अ स्टुडंट. सो आय ॲम चं इकडे झालंय आय वॉज, भूतकाळामध्ये ॲमचं झालेलं आहे वॉज. शी वॉज अ स्टुडंट इन 2009, ती विद्यार्थी होती 2009. इथे सुद्धा शी इज आपण आधी शिकलो होतो, पण पास्ट टेन्समध्ये इजचं काय होणार, वॉज. सो शी वॉज अ स्टुडंट इन 2009, ओके. सो फार सो गुड, कन्फ्यूज होऊ नका, आपण नंतर खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजवून सांगणार आहे तिन्ही कम्पेअर करून. आत्ता फक्त इथे लक्ष द्या. आता बघा, ही वॉज अ स्टुडंट, तसंच आपण शी वॉज केलेलं आहे, तसंच ही वॉज अ स्टुडंट इन 2009, तो विद्यार्थी होता कधी, 2009, त्यामुळे हो झालं ती गोष्ट, त्यामुळे ती गेली भूतकाळात, म्हणजे पास्ट टेन्स, ओके. परत एकदा रिमाइंड करते, दिस इज नॉट कंटिन्युअस टेन्स, मी तुमची रिव्हिजन घेते आहे. आता बघा, इट वॉज अ नाईस पार्टी, हे बघा, हे सेंट आत्ता आपलं हे वाक्य चाललंय, इट वॉज अ नाईस पार्टी, म्हणजे ती पार्टी खूप मस्त होती, होऊन गेली आहे ती पार्टी, झाली आहे, डन, इट इज डन, ओके, इट वॉज अ नाईस पार्टी. आता ह्याच्या आधी आपण प्रेझेंट टेन्समध्ये कुठलं सेंटेन्स बघितलं होतं, इट इज अ बर्ड, ओके, इट इज अ बर्ड, म्हणजे तो एक पक्षी आहे, इट इज अ बर्ड. आता इटचं पास्ट टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं झालं, म्हणजे भूतकाळात तुम्हाला काही सांगायचं झालं, तर काय झालंय, वॉज, इट वॉज अ नाईस पार्टी. सेम विथ यू, दे आणि वी. हे बघा, यू वर अ स्टुडंट, सॉरी इकडे मी एस चुकून लिहिलंय, बट डोंट कन्सिडर दिस एस, माझी टायपिंग मिस्टेक झाली आहे. यू वर अ स्टुडंट इन 2009, म्हणजे 2009 तू एक विद्यार्थी होतास, यू वर अ स्टुडंट. तसंच दे वर स्टुडंट इन 2009, 2009 ते सगळे विद्यार्थी होते, आता ते नाहीयेत, आता ते जॉब करतायत, त्यामुळे ते विद्यार्थी नाहीयेत. 2009 ते सगळे विद्यार्थी होते, दे वर, ओके, दे वर. आणि वी वर स्टुडंट्स इन 2009, आपण 2009 सगळे विद्यार्थी होतो. आता परत एकदा बघा, प्रेझेंट टेन्समध्ये यू, दे आणि वी चं काय झालंय, आर,
यू आर दे आर वी आर ओके पण पास्ट टेन्स मध्ये हे काय झालंय यू वर दे वर वी वर सो वन्स अगेन हे तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा नोट डाऊन करा पाठ करा इम्पॉर्टंट आहे पुढे आपल्याला हे कामी येणार आहे ओके आय वॉज शी वॉज ही वॉज इट वॉज यू वर वी वर दे वर ओके मूव्हिंग ऑन नेक्स्ट काय असेल आता फ्युचर टेन्स ओके आता आपण बघितलं आय ॲम इज प्रेझेंट टेन्स आपण बघितलं आय वॉज म्हणजे पास्ट टेन्स आता हे फ्युचर टेन्समध्ये काय होणार फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ पुढे काय होणार आहे भविष्यकाळ आय विल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी मी एक विद्यार्थी असेन आय विल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर आत्ता प्रॉबब्ली मी जॉब करते पण मला पुढच्या वर्षी अजून एक काहीतरी डिप्लोमा करायचा आहे एका वर्षाचा तर मी सांगताना काय सांगणार आय विल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी मी एक विद्यार्थी होईन आय विल बी ला मी इथे बोल्ड केलेलं आहे नीट बघा ओके वाचा सुद्धा जसं जसं मी सांगतेय तसंच शी विल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर ती पुढच्या वर्षी विद्यार्थी होणार आहे ती पुढच्या वर्षी विद्यार्थी होणार आहे शी विल बी तसंच ही विल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर इथे फ्युचर टेन्समध्ये यू दे आणि वी त्याचं सुद्धा विल बी हेच राहतं म्हणजे आपण जे बघितलं की प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समध्ये यू दे आणि वी चेंज झालं होतं परत एकदा मी तुम्हाला दाखवते प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय बघितलं यू आर दे आर वी आर म्हणजे हे प्रेझेंट टेन्समध्ये तू आत्ता स्टुडंट आहेस तुम्ही सगळे आत्ता विद्यार्थी आहात आपण सगळे आत्ता विद्यार्थी आहोत प्रेझेंट टेन्स यू आर दे आर आणि वी आर पास्ट टेन्समध्ये आपण हे काय बघितलं यू वर स्टुडंट्स तुम्ही सगळे विद्यार्थी होतात दे वर स्टुडंट्स ते सगळे विद्यार्थी होते आणि वी वर स्टुडंट्स म्हणजे आपण सगळे विद्यार्थी होतो सो यू वर दे वर आणि वी वर पण आता हेच फ्युचर टेन्समध्ये सगळं सेम राहणार दे विल बी स्टुडंट्स नेक्स्ट इयर यू विल बी स्टुडंट नेक्स्ट इयर आणि वी विल बी स्टुडंट्स नेक्स्ट इयर ओके विल बी फ्युचर वापरायचं असेल तर विल बी लक्षात ठेवा ओके विल बी आय विल बी कुकिंग ऑन मंडे आय विल बी अटेंडिंग अ कॉन्सर्ट ऑन ट्यूजडे हे झालं फ्युचर म्हणजे भविष्यकाळ आता आजच्या आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट पास्ट कंटिन्युअस हां अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं पण मला त्याच्यामध्ये डीप जायचं नव्हतं कारण का तुम्ही कन्फ्यूज होऊ शकाल छोटीशी मी इथे नोट लिहून ठेवली आहे जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर वेल अँड गुड नसेल पडला तर मी तुम्हाला सांगते जर का तुम्ही विचारणार असाल की मॅम हे विल बी कुठून आलंय हे विल बी म्हणजे नक्की काय आहे तर फ्रेंड्स आपण आत्ता जे मी हे बोल्डमध्ये तुम्हाला जे लिहिलेलं आहे ना सगळं ते आहे टू बी नावाचं एक वर्ब आहे टू बी ओके टू बी म्हणजे असणे ओके टू बी हे वर्ब आहे आणि वर्ब म्हणजे क्रियापद त्याची जशी तीन रूपं असतात आपण मराठीमध्ये तीन रूपं म्हणतो क्रियापदची इंग्लिशमध्ये त्याचे तीन फॉर्म्स असतात सो फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म टू बीचा फ्रेंड्स प्रेझेंट टेन्समध्ये होतं आय ॲम शी इज ही इज इट इज यू आर दे आर वी आर टू बीचं टू बी या वर्बचं म्हणजे क्रियापदाचं पास्ट टेन्समध्ये होतं आय वॉज शी वॉज ही वॉज इट वॉज यू वर दे वर आणि वी वर फ्युचर टेन्समध्ये सगळ्याकडे विल बी होतं ओके हे तुम्हाला नसेल कळलं काही मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं की हे टू बीचं काय आहे तर इट्स ओके विसरून जा आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं नोट डाऊन करा की कधी आय ॲम होतं कधी आय वॉज होतं कधी आय विल बी होतं ते फक्त तुम्ही नोट डाऊन करून घ्या ओके आता पास्ट कंटिन्युअस कसा ओळखायचा कसा लक्षात ठेवायचा आणि कसा बोलायचा इझी मी एक टिप घेऊन आलेली आहे नोट डाऊन करा 100% खूप इझी ट्रिक आहे ओके आत्ता हवं तर बघा आपण शेवटी मी तुम्हाला नोट डाऊन करायचा एक थोडासा वेळ देईन पण तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही प्रॅक्टिस करता तुम्हाला आवडतं इंग्लिश माझ्याबरोबर शिकायला बट तुम्ही लाईक करत नाही सो प्लीज आत्ता तुम्ही जेवढे केवढे बघताय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ओके सो पास्ट कंटिन्युअस तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ आपण मराठीत म्हणतो टिप अशी आहे सब्जेक्ट प्लस
was किंवा were plus verb plus ing. तुम्ही म्हणाल काय म्हटलात काहीच समजलं नाही. हे बघा, he was walking, तो चालत होता. होता म्हणजे काय झालं, पास्ट टेन्स. ओके, तो काहीतरी करत होता ना, होता पास्ट टेन्स झाला म्हणजे भूतकाळ, पण तो चालत होता. ही वॉज वॉकिंग. ओके, क्रिया सुरू आहे म्हणजे सुरू होती, त्यामुळे हे झालं पास्ट कंटिन्युअस. हे बघा, आणि मी तुम्हाला हे जे ट्रिक सांगितलेली आहे ही तुम्ही काय लक्षात ठेवा. हे बघा, सब्जेक्ट म्हणजे ही प्लस वॉज किंवा वर, हे असंच येतं. पास्ट कंटिन्युअस तुम्ही कुठलं पण सेंटेन्स बघितलात ना, तर हेच फॉर्मॅट येणार आहे. ही वॉज वॉज. ओके, आता इथे जर आय असतं, आय किंवा हे बघा खाली आहे, वी वर टॉकिंग, आम्ही बोलत होतो, वी वर टॉकिंग. आता इथे सब्जेक्ट काय आहे, वी. ओके, वॉज किंवा वर, जसं मी तुम्हाला मगाशी समजवलं की तुम्ही लिहून घ्या नक्की कधी होतं वॉज कधी होतं वर, तर वी वर टॉकिंग. वी प्लस वॉज किंवा वर, तर वी ए म्हणून इकडे वर लागलंय. टॉक, टॉक हे झालं आपलं वर्ब म्हणजे क्रियापद, प्लस कंटिन्युअस टेन्स आहे त्यामुळे इथे लागणार आहे क्रियापदाच्या पुढे आय एन जी, म्हणजे टॉकिंग वॉकिंग. ओके, ही वॉज टॉकिंग. इकडे सुद्धा ही आहे सब्जेक्ट. ओके, प्लस वॉज प्लस वॉक म्हणजे हे क्रियापद झालं वर्ब प्लस आय एन जी. ओके, सो सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर, ओके अकॉर्डिंगली, प्लस वर्ब म्हणजे क्रियापद आणि त्या वर्बला जोडून आय एन जी, कारण ती क्रिया अजून चालू आहे. म्हणजे सरी आपण भूतकाळातली सांगत असलो बट तरी इट इज नॉट कम्प्लीटेड. ओके, सो अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आय वॉज नॉट टॉकिंग टू हिम. बघा, आय वॉज नॉट टॉकिंग टू हिम, मी त्याच्याशी बोलत नव्हते. आय झालं सब्जेक्ट, वॉज मी तुम्हाला सांगितलंय आय बरोबर तुम्ही वर नाही म्हणू शकत, आय बरोबर कायम वॉजच लागतं, आधी आपण बघितलेलं आहे. नॉट टॉकिंग, ओके टॉकिंग झालं वर्ब. टॉक, टॉक म्हणजे बोलणे. ओके, टॉक हे झालं वर्ब आणि प्लस आय एन जी. सिंपल तुम्ही लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर्ब प्लस वर्बिंग. वर्बिंग म्हणजे काय, वर्ब प्लस आय एन जी, वर्ब प्लस आय एन जी. तस म्हणजे परत एकदा सांगते हवं तर, तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर, सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा किंवा कसा लक्षात ठेवायचा किंवा कसं बोलायचं, सर्वात आधी मी जे तुम्हाला सांगितलं पास्ट टेन्समध्ये जाऊया आपण. सिंपल पास्ट टेन्समध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की हे लक्षात ठेवाय. बघा, पास्ट टेन्सचं म्हणून मी तुम्हाला आधी काय सांगितलं होतं की इकडे फोकस करा, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हे जमलं ना की आय वॉज, शी वॉज, ही वॉज, इट वॉज, यू वर, दे वर, वी वर, हे बेसिक तुम्ही लक्षात ठेवलं ना कधी वर वापरायचे आणि कधी वॉज, तर मग तुम्हाला कंटिन्युअस टेन्स इझी जाईल, तुम्हाला इझी जाईल. ही वॉज वॉकिंग, ओके, वी वर टॉकिंग आणि आय वॉज नॉट टॉकिंग टू हिम. जर नकारार्थी तुम्हाला काही सांगायचं आहे तर आय वॉज टॉकिंग टू हिम हे झालं की मी बोलत होते त्याच्याशी, तर नव्हते बोलत मग नॉट ॲड केलाय मी, वर्बच्या आधी मी नॉट ॲड केलाय. पण पास्ट कंटिन्युअससाठी तुम्ही हे लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्ब प्लस आय एन जी, आणि दॅट सिम्पल इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. खूप सिम्पल आहे, जर तुम्ही जोवर तुम्ही लिहिणार नाही ना तोवर तुम्हाला मनात कन्फ्युजन होणार की या काय सांगतायत काही कळत नाही आहे. सो स्ट्रॉंगली 200% मी सांगेन हे तुम्ही लिहूनच काढा की फ्युचर पास्ट प्रेझेंट मध्ये काय काय येतं सिम्पल टेन्समध्ये, आणि मग त्याचा वापर तुम्ही कंटिन्युअसमध्ये कसा करणार आहे, तर असा सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्ब प्लस आय एन जी पास्ट कंटिन्युअसमध्ये. अशीच ट्रिक आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअससाठी. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आता इकडे काय ट्रिक आहे लक्षात ठेवायची, सेम आहे सब्जेक्ट वर्ब प्लस आय एन जी, सो इकडे सेम राहणार आहे पण हे प्रेझेंट आहे बरोबर. सो इकडे काय येणार, सब्जेक्ट प्लस इज केव्हा आर, फक्त एवढ्या गोष्टी बदलणार आहेत कंटिन्युअस टेन्समधल्या. हे खूप इझी करून मी तुम्हाला सांगते, त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, सब्जेक्ट प्लस इज केव्हा आर प्लस वर्ब प्लस आय एन जी. इकडे काय होतं, इज केव्हा आरच्या ऐवजी वॉज केव्हा वर होतं, कारण ते पास्ट कंटिन्युअस होतं. आता इथे काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, त्यामुळे इथे काय येणार,
इज केव्हा आर. एक्झाम्पल बघूया. आय एम वॉचिंग, मी पाहतोय. आय एम वॉचिंग, मी पाहतोय. प्रेझेंट कंटिन्युअस आहे ना, अजून मी ती गोष्ट करते, ती क्रिया अजून सुरू आहे. आय झालं सब्जेक्ट, आय एम वॉचिंग, ओके, मी अजूनही पाहतीये. शी इज लर्निंग, शी इज लर्निंग, केव्हा? दे आर लिसनिंग. शी इज लर्निंग म्हणजे ती शिकतीये, ती शिकत आहे, ओके, चालू आहे, तिचं शिकणं अजून सुरू आहे. शी इज, आता दे च्या इकडे येणार आर. दे आर लिसनिंग, ते ऐकत आहेत. आता इथे परत एकदा इज का आलं, आर का आलं, का? प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं प्रेझेंटमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंटमध्ये तुम्हाला सिम्पली हेच लक्षात ठेवायचं आहे की आय च्या पुढे येतं ॲम, शी इज, ही इज, इट इज, यू आर, वी आर, दे आर. हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. पण हे तुम्ही पक्क करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कळेल, जो होतो आय ॲम वॉचिंग, शी इज लर्निंग, ही इज डान्सिंग, दे आर लिसनिंग. चालू गोष्ट आहे, दे आर लिसनिंग, ते ऐकत आहेत, ती शिकत आहे, शी इज लर्निंग. सो इकडे काय ट्रिक आहे? सब्जेक्ट प्लस इज किंवा आर, किंवा आय असेल तर ॲम, प्लस वर्ब प्लस आय एन जी. तुम्हाला ती ट्रिक कळली आहे का की सब्जेक्ट येणार प्लस इज किंवा आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्रेझेंटमध्ये. हेच पास्टमध्ये आपण काय बघितलं? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर्ब प्लस वर्ब प्लस आय एन जी. सिंपल आहे, लिहून काढा, ओके. नेक्स्ट आता बघूया फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे काय? भविष्यकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आणि फ्युचर कंटिन्युअस म्हणजे चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ. टिप लक्षात ठेवायची तुम्हाला, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस आय एन जी. आपण फ्युचर टेन्स आत्ता मगाशी बघितला होता तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलेलं, सगळीकडे विल बी आहे. आय विल बी, यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी. जसं आय विल बी अटेंडिंग कॉन्सर्ट, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले होते. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला तर काही घाबरायचं कारणच नाही, कारण का सगळीकडे विल बी, विल बीच येतं. सो वी विल बी ईटिंग पिझ्झा टू नाईट, आम्ही आज रात्री पिझ्झा खाणार आहोत. ईट, ईट हे वर्ब आहे, ईट म्हणजे खाणे, पण ईटच्या पुढे काय लावायचं सांगितलं मी तुम्हाला, आय एन जी. का? तर कारण ती क्रिया संपलेली नाही आहे, सुरू असणार आहे ती क्रिया. सो ईटिंग, डान्सचं होणार डान्सिंग, सिंगचं होणार सिंगिंग, लिसनचं होणार लिसनिंग. सो वर्ब प्लस आय एन जी म्हणजे मला तुम्हाला ते सांगायचं आहे, वी विल बी ईटिंग पिझ्झा टू नाईट, आम्ही आज रात्री पिझ्झा खाणार आहोत. हे काय झालं? अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. ही वॉन्ट बी लिव्हिंग ऑन मंडे म्हणजे तो सोमवारी निघणार नाही आहे, तो सोमवारी निघणार नाही आहे. ही वॉन्ट बी लिव्हिंग ऑन मंडे. आता तुम्ही म्हणाल की हे तर आता तुम्ही म्हटलं की सगळीकडे विल बी लावायचं, मग आता तुम्ही हे वॉन्ट बी कसं काय म्हणताय? तर फ्रेंड्स, विल बी आपण केव्हा म्हणणार? जेव्हा मला एखादी गोष्ट करायची आहे तेव्हा विल बी येणार. पण जर मला आता एखादी गोष्ट फ्युचरमध्ये भविष्यात करायची नाही आहे तर मग विल बी कसं म्हणणार? त्यामुळे इथे मी यूज केलंय वॉन्ट बी, कारण तो सोमवारी निघणार नाही आहे. आता हेच बघा, जर का तो सोमवारी निघणार आहे, मला जर असं म्हणायचं आहे तो सोमवारी निघणार आहे, तर मी काय म्हणणार? ही विल बी लिव्हिंग ऑन मंडे, ही विल बी लिव्हिंग ऑन मंडे. पण तो आता निघणारच नाही आहे सोमवारी, त्यामुळे आपण म्हटले ही वॉन्ट बी लिव्हिंग ऑन मंडे. क्लिअर? ही वॉन्ट बी लिव्हिंग ऑन मंडे. नकारार्थी सेंटेन्स झालं हे, निगेटिव्ह सेंटेन्स, त्यामुळे ही वॉन्ट बी लिव्हिंग ऑन मंडे. जर तो निघणार आहे तर ही विल बी लिव्हिंग ऑन मंडे, ओके, सिम्पल आहे. आय विल बी टीचिंग परफेक्ट टेन्स इन माय नेक्स्ट व्हिडिओ. हे सेंटेन्स पण आहे, तुम्हाला सांगते पण आहे, कारण का आपलं सिम्पल टेन्स झाला, कंटिन्युअस टेन्स झाला. मग तुम्ही म्हणणार, मॅडम आता पुढचा टेन्स कधी शिकवणार? तर हे वाक्य तुमच्यासाठी जे आहे फ्युचर कंटिन्युअस, ओके. आय विल बी टीचिंग परफेक्ट टेन्स इन माय नेक्स्ट व्हिडिओ, म्हणजे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट टेन्स शिकवत आहे, ओके, किंवा शिकवणार आहे. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट टेन्स शिकवणार आहे. आय विल बी टीचिंग परफेक्ट टेन्स इन माय नेक्स्ट व्हिडिओ. आय विल बी, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब इथे काय आहे? टीच. वर्ब क्रिया काय आहे? टीच प्लस आय एन जी. आय विल बी टीचिंग.
लक्षात घ्या. आता मला तुम्हाला एक टिप अजून एक सांगायची आहे. आपण हे तिन्ही मी कंपॅरिझन सांगणार आहे, जर तुम्हाला कळेल की नक्की कुठे काय आपण वापरलं आहे. बट आता बघा, पास्ट कंटिन्युअस युजली आपण कधी वापरतो? मी थ्रिले स्टोरी टेलिंग. जर तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची आहे तर युजली पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो, जी गोष्ट ऑलरेडी घडलेली आहे. ओके, भूतकाळातली गोष्ट आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स इज बेसिकली यूज फॉर स्टोरी टेलिंग. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज बेसिकली यूज फॉर टेलिंग द सिच्युएशन राईट नाव. नाव ओके, आत्ताची सिच्युएशन काय आहे, आत्ता काय सुरू आहे ते आपण सांगतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधून. आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये तुम्हाला काय करणार आहे, प्लॅन्स किंवा एखादी वेळ, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस आहे. भविष्यकाळात तुम्ही काय करणार आहात, तुमची प्लॅन्स काय आहेत. सो बेसिकली आपण प्लॅन्स सांगण्यासाठी आपले फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. ओके, क्लिअर आहे? अजिबात इझी नाही आहे, अजिबात इझी नाही आहे. आता हा शेवटचा पार्ट अत्यंत महत्वाचा. तीच सेंटेन्सेस मी लिहिलेली आहेत, पण का मी असं केलंय, कारण का ते स्क्रोलमध्ये मे बी तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, पण इकडे तुम्हाला एका स्क्रीनमध्ये दिसतंय की पास्ट कंटिन्युअसमधला काय फरक आहे, प्रेझेंट कंटिन्युअसमधला काय फरक आहे, फ्युचर कंटिन्युअसमधला काय फरक आहे, आणि तिघांचे मी तुम्हाला सांगितलेले टिप्स अँड ट्रिक्स काय आहेत, आणि ती वाक्य तुम्ही स्वतःहून पण एकदा वाचा. मी पण वाचतीये, तुम्ही पण एकदा बघून घ्या. मी वाचता वाचता पास्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस वर्बिंग, म्हणजे काय तर वर प्लस आयएनजी. प्रेझेंट टेन्समध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस आपण आता कंटिन्युअस टेन्स बघतोय. जरी मी इकडे लिहिलं नाही आहे कंटिन्युअस टेन्स, तरी समजून घ्या आपण आता कंटिन्युअस टेन्स बघतोय. सब्जेक्ट प्लस इज किंवा ॲम प्लस वर्बिंग. वर्बिंग म्हणजे वर प्लस आय एन जी. इथे वॉज आणि वर होतं, इथे येणार इज किंवा ॲम. फ्युचरमध्ये काय येणार, विल किंवा वोंट. सब्जेक्ट प्लस विल किंवा वोंट प्लस वर प्लस आय एन जी, हे लक्षात ठेवा. पास्ट म्हणजे वॉज किंवा वर, प्रेझेंट म्हणजे इज किंवा ॲम, आणि फ्युचर म्हणजे विल बी किंवा वोंट. ओके, वोंट आणि बाकी सेम आहे. सब्जेक्ट प्लस शेवटी येणार वर प्लस आय एन जी. आता पास्ट टेन्समध्ये आपण काय बघितलं, ही वॉज वॉकिंग. ही वॉज वॉकिंग, हे बघा वॉज आलं इकडे. हे वॉज मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवा वॉज आलं. प्रेझेंटमध्ये मी काय सांगितलंय, ॲम. ओके, ॲम आणि आर सुद्धा येतं. ओके, आर सुद्धा येतं. आय ॲम वॉचिंग. ओके, मी पाहतोय. आय ॲम वॉचिंग. काय सेम राहिलंय इकडे सगळीकडे, सब्जेक्ट सेम राहिलाय, क्रियापद सेम राहिलंय, आणि आय एन जी सेम राहिलंय. सब्जेक्ट सेम आहे, क्रियापद आहे, वॉच आणि आय एन जी लावलंय आपण, कारण का हे कंटिन्युअस टेन्स आहे. इकडे पण बघा, फ्युचर टेन्समध्ये वी विल बी ईटिंग पिझ्झा टू नाईट. काय सिमिलर आहे, सब्जेक्ट वी आहे, विल बी फक्त फ्युचर टेन्स आहे, आणि ईटिंग, ईट हे झालं क्रियापद, आणि आय एन जी म्हणजे वर प्लस आय एन जी मधलं मी सांगितलं होतं ते आय एन जी. सो फक्त काय बदलतंय फ्रेंड्स, की पास्टमध्ये होतंय वॉज, ओके इकडे झालंय ॲम, आणि फ्युचरमध्ये झालंय विल बी. बाकी सगळं सेमच आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे. इतका सोपा आहे कंटिन्युअस टेन्स. कळतंय तुम्हाला, वी वर टॉकिंग. हे बघा, वी वर टॉकिंग, वर इथे आलं वर, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं दे वी यू ला वर येतं. सो इथे आलं वर, वी वर टॉकिंग. सब्जेक्ट प्लस वर प्लस टॉक प्लस आय एन जी. तसं इथे हे झालं पास्ट टेन्स. ओके, वी वर टॉकिंग, आम्ही बोलत होतो. प्रेझेंट टेन्समध्ये काय, शी इज लर्निंग, ती शिकत आहे. शी झाला सब्जेक्ट इज, कारण शीच्या पुढे इज येतं कायम. लर्न, लर्न म्हणजे शिकणे, लर्न झालं आपलं क्रियापद, आणि प्लस आय एन जी झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तसंच ही वोंट बी लिव्हिंग ऑन मंडे, म्हणजे तो सोमवारी निघणार नाहीये. ही झाला सब्जेक्ट, वोंट बी आपलं झालं फ्युचर कंटिन्युअस, लिव्हिंग, लीव हे झालं क्रियापद, लीव म्हणजे निघणे, लीव हे झालं वर्ब प्लस आय एन जी, ही वोंट बी लिव्हिंग. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट फ्रेंड्स. पास्ट टेन्समध्ये तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे, पास्ट कंटिन्युअसमध्ये हे येणार वॉज किंवा वर, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये येणार इज ॲम किंवा हे आर, आणि फ्युचरमध्ये येणार विल किंवा वोंट बी, विल बी किंवा वोंट बी. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट फ्रेंड्स. आपण खूप खूप, मी तुम्हाला इतक्या इझिली हे शिकवायचं ट्राय केलेलं आहे. आय
होप तुम्हाला हे कळलं. जर का तुम्हाला हे कळलं नसेल तर परत एकदा मागे जा, नोट्स काढा, जे काही मी तुम्हाला सांगितलंय पॉज करा, व्हिडिओ लिहून काढा किंवा आता स्क्रीनशॉट काढा आणि नंतर मग तुमच्या डायरीमध्ये लिहा. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल, ओके. आणि आजचा आपला टॉपिक आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण काळ आपण शिकणार आहोत. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स सगळे काळ आज आपण शिकणार आहोत. टॉपिक सुरू करायच्या आधी क्विकली परत एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, घर बसल्या इंग्लिश शिकायचं असेल आणि सर्टिफिकेटही हवं असेल तर आजच्या आज आपला कोर्स तुम्ही घेऊ शकता. परीक्षा ॲपवर आपला कोर्स उपलब्ध आहे आणि SEWA25 म्हणजेच SEWA25 हा कोड वापरून तुम्ही 25% डिस्काउंट मिळवू शकता. सुरुवात करणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्सने. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युलाज सांगणार आहे. ते फॉर्म्युला तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला समजेल की कोणता टेन्स आहे, पास्ट परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे का फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. स्टार्टिंग विथ पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण. सो पूर्ण भूतकाळ आपण बघतोय पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर्म्युला बघा पास्ट परफेक्ट टेन्सचा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3. V3 लिहिलंय मी. V3 म्हणजे काय? तर वर्बचा थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप. सिम्पल फॉर्म्युला आहे. दरवेळेस जेव्हा तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स फॉर्म करायचा आहे त्यावेळेस होणार सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल. एक्झाम्पल, I had given books. म्हणजे मी पुस्तकं दिली होती. आता I had given books, इकडे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितला आहे, आय हे झालं तुमचं सब्जेक्ट. आय सब्जेक्ट, आय म्हणजे मी, आय सब्जेक्ट झालं. हॅड हॅड, ठीक आहे, हॅड. आणि वर्ब 3 गिव्ह, गिव्ह हे वर्ब आहे. गिव्ह म्हणजे देणे. गिव्ह या क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे? तर गिव्हन आहे. V3 म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म काय आहे गिव्हचं? तर गिव्हन आहे. त्यामुळे आय हॅड गिव्हन बुक्स, इकडे सब्जेक्ट आहे प्लस हॅड आहे प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. ज्यावेळेस असं तुम्हाला दिसेल वाक्य त्यावेळेस तुम्हाला समजलंच पाहिजे की आहे ते पास्ट परफेक्ट टेन्स. अजून एक एक्झाम्पल बघूया. शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी, म्हणजे काय? पार्टीच्या आधी ती त्याला भेटली होती. आता बघा, इकडे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला सब्जेक्ट काय आहे? शी. शी हे सब्जेक्ट आहे. शी म्हणजे ती. शी हॅड मीट, टू मीट हे क्रियापद आहे. टू मीट म्हणजे भेटणे आणि मीट तिसरं रूप काय आहे म्हणजे थर्ड फॉर्म काय आहे? तर मेट. मेट थर्ड फॉर्म म्हणजे वर्ब 3 V3. सो शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी. पुढे काहीही असू शकतं पण हे तुम्हाला 3 लक्षात ठेवायचं आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ज्या ज्या वेळेस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म असेल त्या त्या वेळेस डोळे झाकून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की दॅट इज पास्ट परफेक्ट टेन्स. आता तुम्ही म्हणाल की V3 म्हणजे जे तुम्ही लिहिलं आहे वर्बचं तिसरा फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप, ते कसं ओळखायचं? तर त्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं. फ्रेंड्स, मी जो इंग्लिश कोर्स जो फॉर्म केला आहे त्याच्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवून मी तुमचे लेसन्स फॉर्म केले आहेत. अजून एक मेन लेसनसुद्धा मला सांगावं असं वाटतो जो मी केला आहे, कारण का इकडे हॅड आहे, नंतर मी तुम्हाला हॅव सांगणार आहे किंवा इज कधी वापरायचं, ॲम कधी वापरायचं, आपण आय इज म्हणतो का आय ॲम का आय आर का आय हॅड आय हॅव, कन्फ्युजन आहे आणि तेच मी इंग्लिश कोर्समध्ये तुमचं कन्फ्युजन क्लिअर केलेलं आहे. बेसिक्स मी तुमचे क्लिअर करून घेतले आहेत. तुमचा जो पाया आहे, रूट्स तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुम्ही पुढे कोणतंही इंग्लिश सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करू शकता. अशा प्रकारचा अत्यंत इफेक्टिव्ह कोर्स आपण केलेला आहे, त्यामुळे नक्की खाली दिलेली लिंक एकदा चेक करा, परीक्षा ॲप डाउनलोड करा आणि SEWA25 कोड वापरून तुम्ही कोर्स नक्की घ्या. ठीक आहे, आत्तापुरतं तुम्ही लक्षात ठेवा की मीट
चा वर्बचा थर्ड फॉर्म इज मेट, त्यामुळे शी हॅड मेट हिम बिफोर द पार्टी इज पास्ट परफेक्ट टेन्स. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. आता ही पहिली दोन जी सेंटेन्सेस बघितली, दीज वर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर सकारात्मक, कुठेही नाही, नो, नॉट चा उपयोग नाही केला आहे. पण आता जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करायचं आहे, तेव्हाचा फॉर्म्युला काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट. हॅडच्या नंतर नॉट येणार आहे आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म येणार आहे. अँड दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ निगेटिव्ह सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ऑल राईट, पे अटेन्शन. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. वी तुमचा सब्जेक्ट झाला. वी इज युअर सब्जेक्ट. वी म्हणजे आपण. हॅड, ओके, हॅड, ओके. आणि पुढे आलं नॉट. हॅड नॉट फिनिश्ड. फिनिश म्हणजे संपवणे. टू फिनिश म्हणजे एखादी गोष्ट संपवणे. आणि फिनिशचं थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब होतं फिनिश्ड. ईडी लागला आहे. दॅट इज अ रेग्युलर वर्ब. फिनिश्ड द होमवर्क म्हणजे आम्ही गृहपाठ संपवलेला नव्हता. ऑल राईट, वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. आम्ही होमवर्क संपवलेला नव्हता. वी हॅड नॉट फिनिश्ड द होमवर्क. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तेव्हा सब्जेक्ट प्लस हॅड नॉट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट, आय होप यू अंडरस्टँड इट. अजून एक सेंटेन्स बघूया. दे हॅड एस्टॅब्लिश्ड देअर कंपनी बिफोर 2008. ऑल राईट, आता इकडे दे, दे म्हणजे काय? ते. दे काय होणार? तुम्ही ओळखा. दे काय होणार? राईट, दे होणार सब्जेक्ट. दे विल बी युअर सब्जेक्ट. हॅड, अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, दे हॅड एस्टॅब्लिश्ड. एस्टॅब्लिश म्हणजे काय? तर स्थापन करणे. ओके, कंपनी स्थापित केली. ऑल राईट, बट एस्टॅब्लिशचं थर्ड फॉर्म काय होतं? एस्टॅब्लिश्ड. सो इकडे आपण यूज केलं आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. दे हॅड एस्टॅब्लिश्ड द कंपनी बिफोर 2008. 2008 सालाच्या आधी त्यांनी कंपनी स्थापित केली होती. ऑल राईट, आता जर तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल, तर सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही काय करणार आहात? वेअर हॅड यू गॉन. इकडे काय होतं आहे फ्रेंड्स? क्वेश्चन जो काय आहे, विच, व्हॉट, वेअर किंवा हाव, काही जो क्वेश्चन वर्ड असेल तो पहिलं येणार. ऑल राईट, पहिलं येणार क्वेश्चन वर्ड म्हणजे व्हेअर, नंतर येणार हॅड, त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट, आणि नंतर येणार वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे काय होणार आहे? क्वेश्चन वर्ड, ऑल राईट, प्लस हॅड प्लस सब्जेक्ट अँड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट, सो क्वेश्चन प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. फॉर्म्युला चेंज होतो, बेसिक इन्ग्रेडियंट्स तेच राहतात. फॉर्म्युला थोडासा चेंज होतो जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. वेअर हॅड यू गॉन, तू कुठे गेला होतास, कुठे गेला होतास. वेअर हॅड यू गॉन, इकडे आपण असं नाही म्हणत आहे की सब्जेक्ट आहे यू. सपोज सब्जेक्ट आहे यू, हॅड आणि गॉन. यू हॅड गॉन व्हेअर असं नाही विचारत. व्हेअर हा आधी येणार, क्वेश्चन वर्ड पहिले येणार. व्हेअर हॅड यू गॉन, ठीक आहे. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला लिहून काढा, स्क्रीनशॉट काढा, किंवा व्हिडिओ लाईक करून तुमच्या लाईकच्या लिस्टमध्ये ठेवा. सो दॅट तुम्हाला समजेल की पास्ट परफेक्ट टेन्स कसा केला जातो. ओके, पूर्ण भूतकाळ कसा केला जातो तुम्हाला समजेल. मूव्हिंग अहेड, नेक्स्ट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, पूर्ण वर्तमान काळ बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आता हा फॉर्म्युला काय होता? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. तसाच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. वन्स अगेन, पे अटेन्शन. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. ऑल राईट, आता हॅज कधी वापरायचं, हॅव कधी वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं आहे, पण मी पटकन अगदी तुम्हाला सांगते. हॅज आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण ही हॅज, शी हॅज, इट
has किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे राहुल हॅज, ऐश्वर्या हॅज. आणि आपण हॅव कधी वापरतो? आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव आणि प्लुरल नाउन. चिल्ड्रन हॅव, टीचर्स हॅव, डॉक्टर्स हॅव, नर्सेस हॅव, बँक्स हॅव. ऑल राईट, कळतंय? सो वन्स अगेन हा फॉर्म्युला कळला तुम्हाला, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, ठीक आहे, प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आणि हॅज कधी वापरतो? जेव्हा ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम असेल तेव्हा हॅज वापरायचं आहे. आणि हॅव कधी वापरायचं आहे? जेव्हा आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी नाम असेल तेव्हा हॅव वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वन मोर थिंग, ऑलराईट, इकडे मी लिहिलेलं आहे वर्बचं थर्ड फॉर्म किंवा ब्रॅकेटमध्ये ईडी. म्हणजे काय? जे रेग्युलर वर्ब्स आहेत त्यांच्या पुढे जनरली लागतं ईडी, ओके, ईडी. आणि जे इरेग्युलर वर्ब्स आहेत त्यांचा वर्बचा थर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावाच लागतो. म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, हे तिन्ही रूपं तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. असे बरेचसे वर्ब्स आहेत त्यांना इरेग्युलर वर्ब्स म्हणतात कारण त्यांचा सेम नसतो फॉर्म. फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स बघूया, ही हॅज गॉन टू स्कूल. ही झालं सब्जेक्ट, ठीक आहे, ही म्हणजे तो सब्जेक्ट. हॅज किंवा हॅव वापरायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, पण आता ही आहे तर हीला काय येणार? हॅव येणार का? नाही. आपण काय शिकलो? जस्ट ही असेल तेव्हा हॅजचा वापर होतो. सो ही हॅज. आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म होतो इकडे गॉन, गॉन. आता गॉनचं मूळ व्हर्ब काय आहे? हा व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे, ईडी नाही लावू शकलो कारण गो, टू गो म्हणजे जाणे, टू गो हे इरेग्युलर वर्ब आहे. ऑल राईट, वन्स अगेन रेग्युलर वर्ब्स, इरेग्युलर वर्ब्स, आय हॅव मेन्शन्ड एव्हरीथिंग इन माय कोर्स, ठीक आहे. पण आत्ता मी तुम्हाला ब्रीफली सांगते कारण मग 4 तासाचा व्हिडिओसुद्धा होईल. त्यामुळे गॉन इज द थर्ड फॉर्म ऑफ विच वर्ब? गो. गो हे वर्ब आहे, गो, वेंट, गॉन. वन्स अगेन, गो हे झालं तुमचं वर्ब वी वन म्हणजे फर्स्ट फॉर्म, पहिलं रूप गो. वेंट हे झालं तुमचं दुसरं रूप, ऑल राईट, व्ही टू. आणि व्ही थ्री म्हणजे तिसरं रूप झालं गॉन. सो गो, वेंट, गॉन, ठीक आहे. सो तुम्हाला ही रूपंसुद्धा पाठ पाहिजे, ऑल राईट, वर्ब्सची. कारण तुम्ही काय म्हणाल मग? ही हॅज गो टू स्कूल. नाही, थर्ड फॉर्म पाहिजे इकडे वर्बचा, ऑल राईट, गॉन. सो ही हॅज गॉन टू स्कूल. जेव्हा जेव्हा हॅज किंवा हॅव वापरतं आपण सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म तेव्हा तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे, ठीक आहे. जसं आपण पास्ट परफेक्ट टेन्सचं बघितलं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री, तसंच प्रेझेंट टेन्सचं काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस व्ही थ्री. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जिकडे ईडीचं एक्झाम्पल आहे. ईडी म्हणजे काय? जिकडे रेग्युलर वर्ब आहे. फॉर एक्झाम्पल बघूया, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आय हॅव नॉट फिनिश्ड येट. बाय द वे ह्या सेंटेन्सचं एक्झाम्पल, या सेंटेन्सचं मीनिंग कळलं होतं, राईट? ही हॅज नॉट गॉन टू स्कूल म्हणजे तो शाळेत गेला नव्हता, ठीक आहे, तो शाळेत गेला नव्हता. आता आय हॅव नॉट फिनिश्ड येट म्हणजे माझं अजून संपलेलं नाही. आय हॅव नॉट फिनिश्ड येट. आय म्हणजे मी, आय मी बोलते, राईट. आय झाला सब्जेक्ट. आय हॅज येणार का? नाही. आय हॅज कधीच येत नाही. हे जे ब्लूमध्ये मी लिहिलेलं आहे ना, हे कायम तसंच राहतं, कुठल्याही सिच्युएशनमध्ये चेंज होत नाही. सो आय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हॅवचाच वापर करायचा. आय हॅव, हॅज किंवा हॅवमधलं सांगते, ओके, हे इज डिफरंट. आय हॅड आपण म्हणतो, पण हॅज आणि हॅव जेव्हा तुम्हाला ऑप्शन असतात बोलायचे तेव्हा आय हॅज, नेवर एवर डू सच मिस्टेक, ऑल राईट. आय हॅव, सो हॅव अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आयच्या नंतर काय येणार? हॅव. आणि नॉट, जसं मी तुम्हाला पास्टचं बोलले तसं जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे हॅवच्या नंतर नॉट लागलं आहे, एवढंच. आय हॅव नॉट फिनिश्ड येट.
आता इकडे फिनिश्ड हे आहे थर्ड फॉर्म. ठीक आहे, थर्ड फॉर्म. टू फिनिश म्हणजे संपवणे, पण आता हे फिनिश जे आहे त्याला रेग्युलर वर्ब म्हणतात. रेग्युलर वर्ब आहे फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड. फिनिश, फिनिश्ड विथ ई डी आणि फिनिश. फिनिश झालं फर्स्ट फॉर्म, फिनिश्ड झालं सेकंड फॉर्म, आणि फिनिश्ड सेम झालं थर्ड फॉर्म. ऑल राईट, रेग्युलर वर्ब आहे. ह्याचं काय असं नाही होत, जसं आपण बघितलं गो वेंट गॉन, तीन वेगळे वर्ड्स आहेत राईट, गो वेंट गॉन, तसं फिनिशचं नाही होत. फिनिश, फिनिश्ड, फिनिश्ड. सो दॅट इज कॉल्ड एज अ रेग्युलर वर्ब. हे तुमच्या वर्ब्स लक्षात पाहिजे तर तुम्हाला टेन्सेस बरोबर म्हणता येतील. ऑल राईट, टेन्सेसचा फॉर्म्युला इझी आहे, जस्ट यू हॅव टू रिमेंबर फॉर्म्युलाज आणि व्हर्ब थ्री काय काय होणार हे माहिती असेल तर यू आर गुड टू गो. तुमचं टेन्समध्ये कधीच चुकणार नाही तुम्ही. नेक्स्ट सेंटेन्स इज शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ म्हणजे काय, तिने तिचं अख्खं आयुष्य इकडेच काढलंय. आपण मराठीत म्हणतो ना, तिने तिचं अख्खं आयुष्य इकडेच काढलंय, इथेच राहिली आहे ती. दॅट मीन्स शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. शी, शी इज युअर सब्जेक्ट, शी म्हणजे ती. शी बरोबर काय येणार, शी हॅव येणार का हॅज येणार, शी हॅज. शी हॅज लिव्ड, लिव्ड काय आहे, लिव्ड झालं तुमचं वर्बचं थर्ड स्वरूप, थर्ड फॉर्म वी थ्री. टू लिव्ह म्हणजे जगणे, लिव्ह, लिव्ड, लिव्ड. ऑल राईट, सो शी हॅज लिव्ड हिअर ऑल हर लाईफ. ठीक आहे, फॉर्म्युलानुसार आणि हे ब्लूमध्ये मी जे लिहिलं आहे त्याच्यानुसार चूक होणारच नाही. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. त्याने त्याचं होमवर्क संपवलं आहे. अगेन सब्जेक्ट ही, हॅज ही बरोबर कायम येतं हॅज, सो हॅज फिनिश्ड तुमचं वर्बचं थर्ड फॉर्म, अँड डन, दॅट इज युअर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याने त्याचं होमवर्क संपवलं आहे, ही हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. One more sentence, Ritu has lost her purse. Ritu has lost her purse. आता ऋतु काय आहे, ऋतु आहे एकवचनी नाम, सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउनचं मी काय सांगितलं होतं, सिंग्युलर नाउन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा सुद्धा हॅज वापरलं जातं, हॅज. सो ऋतु हे नाव आहे, सिंग्युलर नाउन राईट. सो ऋतु हॅज, ऋतु हॅज लॉस्ट हर पर्स. ऋतूने तिची पर्स हरवली आहे. सो ऋतु हॅज लॉस्ट, ओके, लॉस्ट, लूजचं थर्ड फॉर्म आहे. ऑल राईट, लूज या वर्बचं थर्ड फॉर्म आहे लॉस्ट. सो ऋतु हॅज लॉस्ट हर पर्स. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्ब थ्री, किंवा सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब थ्री. आता क्वेश्चन कसा फॉर्म करणार आहात, प्रश्न विचारायचा आहे, कसा फॉर्म करणार आहात. हॅव यू विजिटेड उदयपूर, हॅव यू विजिटेड उदयपूर. आता इकडे आपण काय केलं, हॅव यू विजिटेड उदयपूर म्हणजे उदयपूरला तू कधी गेला आहेस का. ऑल राईट, आता इकडे टू विजिट म्हणजे भेट देणे. ऑल राईट, कुठल्या तरी सिटीला आपण जाऊ शकतो, कुठल्या सिटीला भेट देऊ शकतो. इंग्लिशमध्ये हॅव यू विजिटेड असं आपण म्हणतो. ऑल राईट, हॅव यू गॉन सुद्धा म्हणतो, बट हॅव यू विजिटेड ऑल्सो इज अ कॉमन सेईंग. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. आता इकडे फॉर्म्युला थोडासा चेंज झाला आहे, बिकॉज वी आर आस्किंग अ क्वेश्चन. काय झालं आहे, आता सब्जेक्ट जो आहे, सब्जेक्ट आणि हॅवनी त्यांचे प्लेसेस चेंज केले आहेत. सब्जेक्ट आला सेकंड पोझिशनवर आणि हॅज किंवा हॅव येणार पहिल्या पोझिशनवर. हॅव पहिल्या पोझिशनवर, हॅव सब्जेक्ट दुसऱ्या पोझिशनवर. यू विजिटेड, टू विजिट, विजिट या वर्बचा थर्ड फॉर्म होतं विजिटेड. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. सब्जेक्ट दुसऱ्या जागी येणार, हॅव किंवा हॅज पहिल्या जागी येणार आणि वर्बचा थर्ड फॉर्म त्याच जागेवर राहणार. सो हॅव यू विजिटेड उदयपूर. बट आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल विथ अ डब्ल्यू एच वर्ड, लाईक आपण पास्ट टेन्समध्ये विचारलं, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वेअर हॅड यू गॉन, व्हेअर पासून सुरू केलं, ठीक आहे, हॅड यू गॉन टू द टेम्पल असं होऊ शकतं. पण आता
वेअर हॅड यू गॉन मला मी विचारलं, राईट. सो वेअर म्हणजे डब्ल्यू एच वर्ड झाला, डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो आपण. तसं तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये विचारायचं असेल तर सेम जसं तुम्ही प्रश्न विचारता, प्रश्न विचारताना फॉर्म्युला काय सांगितलं मी की हॅज किंवा हॅव पहिले, सब्जेक्ट दुसरा आणि मग व्ही थ्री. ठीक आहे, हे पहिलं येणार, हे दुसरं येणार आणि हे तिसरं येणार, तेच क्रम ठेवायचा आहे. पण पहिल्याच्या आधी मग तुम्हाला क्वेश्चन वर्ड टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, व्हेअर, व्हेअर म्हणजे कुठे, व्हेअर हॅव दे गॉन म्हणजे ते कुठे गेले आहेत. व्हेअर हॅव दे बरोबर हॅव येणार, सो व्हेअर हॅव दे गॉन. ऑलराईट, क्लिअर. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं तुम्ही लक्षात ठेवा, व्हॉट्स द फॉर्म्युला. नॉर्मल सेंटेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, किंवा सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. प्रश्न विचारायचा असेल तर सब्जेक्ट दुसऱ्या पोझिशनवर, हॅज किंवा हॅव पहिल्या पोझिशनवर. फॉर एक्झाम्पल, हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्रश्न विचारताना, ठीक आहे, किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्रश्न विचारताना. आणि त्याच्यातही तुम्हाला डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन असेल, व्हेअर विच व्हॉट हाऊ, ठीक आहे, तर ते आधी व्हेअर विच डब्ल्यू एच क्वेश्चन प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. लक्षात राहील, फॉर्म्युलाज आहेत, इझी आहे, पाठ करा, नोट डाऊन करा, जमेल. ऑल राईट, कमेंट करून सांगा, तुम्ही कमेंट करून वेगळे वेगळे सेंटेन्सेस बनवा आणि मी बघेन आणि सांगेन बरोबर आहे का नाही. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला वापरून तुम्ही सेंटेन्सेस कमेंट करा. ऑल राईट, तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सुद्धा सेंटेन्सेस खाली कमेंट करा आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचे सुद्धा सेंटेन्सेस खाली कमेंट करा. ऑल राईट, ट्राय टू यूज दीज फॉर्म्युलाज. हे सेंटेन्सेस रिपीट करू, तुम्ही तुमच्या मनाने वेगळे सेंटेन्स बनवा. ऑल राईट, निगेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन्ससुद्धा. लास्ट पार्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट इज वेल, ठीक आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स. जसे आपण ह्याचे फॉर्म्युलाज बघितले, पास्ट पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थ्री. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय होतो, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्ब थ्री. तसंच फ्युचर परफेक्ट टेन्सचा सुद्धा इझी फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्ही थ्री, वर्बचं तिसरं फॉर्म, सब्जेक्ट प्लस विल हॅव, विल हॅव, ठीक आहे, विल हॅव. लक्षात ठेवा, नुसतं हॅव नाही, सब्जेक्ट प्लस नुसतं हॅव म्हटलात तर होणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स, विल हॅव वर्ब थ्री. इकडे विल हॅज कधीच येत नाही, ऑल राईट, विल हॅवच येतं. मग हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना ते याच्या पुरतंच लक्षात ठेवा की ही हॅज, शी हॅज. मग तुम्ही म्हणा ही विल हॅज, तुम्ही म्हणाल की ही बरोबर तुम्ही हॅज शिकवलंय ना, सो ही विल हॅज, नो, ठीक आहे, नो नो नो, नेवर एवर. जेव्हा किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स तुम्हाला फॉर्म करायचा आहे तेव्हा कायम काही असू दे, शी असू दे, इट असू दे, सिंग्युलर नाऊन, प्लुरल नाऊन, आय, दे, यू, काही असलं तरी विल हॅव. विल हॅव म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थ्री. ऑल राईट, कन्फ्यूज होऊ नका, फॉर्म्युलाज लक्षात ठेवा, ठीक आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्ही थ्री. काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला अजून समजेल. भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस, ठीक आहे, भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस म्हणजे भक्ती ऑफिसला गेलेली असेल, ठीक आहे. भक्ती काय आहे, भक्ती इज युअर सब्जेक्ट, विल हॅव, विल हॅव अकॉर्डिंग टू द फ्युचर परफेक्ट टेन्स फॉर्म्युला, विल हॅव गॉन, गोचं थर्ड फॉर्म होतं गॉन, सो भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस, ठीक आहे, भक्ती विल हॅव गॉन टू ऑफिस. सिम्पल आहे, फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केलं तर तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स समजेल आणि स्वतःसुद्धा फॉर्म करता येईल. नेक्स्ट सेंटेन्स इज, ही विल नॉट हॅव रिपेअर्ड द कार. ही विल नॉट हॅव रिपेअर्ड द कार म्हणजे काय, टू रिपेअर म्हणजे एखादी गोष्ट दुरुस्त करणे, त्यांनी कार दुरुस्त केलेली नसेल. आता त्यांनी म्हणजे ही इज युअर सब्जेक्ट,
ही तुमचा सब्जेक्ट झाला. विल नॉट हॅव निगेटिव्ह सेंटेन्स आहे. विल हॅवच्या नंतर नॉट नाही लागत फ्रेंड्स. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करायचं आहे तेव्हा विल नॉट हॅव. विल हॅव हा तुमचा फॉर्म्युला आहे बरोबर, सब्जेक्ट प्लस विल हॅव. पण जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, जेव्हा नकारार्थी सेंटेन्स तुम्ही सांगताय तेव्हा नॉट येणार. विल आणि हॅवच्या मध्ये नॉट येणार. सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. त्यामुळे इकडे काय झालंय, शी विल नॉट हॅव गॉन टू ऑफिस. शी इज युअर सब्जेक्ट. विल हॅवच्या मध्ये आलंय नॉट बिकॉज इट इज युअर निगेटिव्ह सेंटेन्स आणि वर्ब थ्री गोचं होतं गॉन. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स इज दे विल हॅव लेफ्ट पुणे. ओके, त्यांनी पुणे सोडलेलं असेल. त्यांनी म्हणजे दे इज युअर सब्जेक्ट. विल हॅव फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी काय होतं, विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. लीव म्हणजे सोडणे, लीव या वर्बचं तिसरं रूप काय होतं, लेफ्ट. सो दे विल हॅव लेफ्ट पुणे. ऑल राईट, अजून एक बघूया. आय विल हॅव संग डिफरंट काइंड ऑफ सॉन्ग्स बिफोर यू जॉईन अस. म्हणजे काय, आय इज युअर सब्जेक्ट. विल हॅव फ्युचर परफेक्ट टेन्स. संग सिंग, टू सिंग म्हणजे गाणे. टू सिंग या वर्बचं थर्ड फॉर्म काय होतं, संग, एस यू एन जी संग. त्यामुळे आय विल हॅव संग म्हणजे तू यायच्या आधी माझी बरीचशी गाणी गाऊन झालेली असतील. दॅट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. आय विल हॅव संग डिफरंट काइंड ऑफ सॉन्ग्स बिफोर यू जॉईन अस. आय इज युअर सब्जेक्ट. विल हॅव प्लस वी थ्री वर्बचं थर्ड फॉर्म. आता क्वेश्चन कसा फॉर्म करायचा फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये, हाव आर यू गोइंग टू फॉर्म द क्वेश्चन. कसा, तर विल दे हॅव रिसिव्ड इट, त्यांना ते मिळालं असेल का. विल दे हॅव रिसिव्ड इट. आता इकडे काय होणार, विल पहिलं येणार. ठीक आहे, आता सब्जेक्ट पहिला होता नॉर्मल सेंटेन्सला. प्रश्न विचारताना विल हे पहिलं येणार, विल पहिलं येणार. दुसरा येणार सब्जेक्ट, दुसरा येणार सब्जेक्ट, तिसरा वर्ड येणार हॅव आणि मग फोर्थ येणार व्ही थ्री. म्हणजे काय होणार, विल दे हॅव रिसिव्ड इट. विल दे हॅव रिसिव्ड इट. दे इज युअर सब्जेक्ट. Have received is your V3 it. So will they have received it? त्यांना ते मिळालं असेल का. पण आता जर तुम्हाला या क्वेश्चनच्या आधी WH क्वेश्चन वर्ड म्हणजे which, what, when, where, how हे विचारायचं असेल तर काय येणार. आत्ता जे मी तुम्हाला क्वेश्चन फॉर्म करायचा फॉर्म्युला सांगितला तो तसाच राहणार, त्याच्या आधी फक्त WH वर्ड येणार. म्हणजे आता मला सपोज विचारायचं आहे की त्यांना ते कधी मिळालं असेल. व्हेन म्हणजे कधी. सो आता मला व्हेन हा क्वेश्चन वर्ड वापरून क्वेश्चन विचारायचा आहे तेव्हा काय होणार, सेम फॉर्म्युला राहणार क्वेश्चनचा पण आधी येणार क्वेश्चन वर्ड. म्हणजे काय, तर व्हेन विल दे हॅव रिसिव्ड इट. व्हेन विल दे हॅव रिसिव्ड इट. कन्फ्यूज होऊ नका, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला नॉर्मल सेंटेन्स बनवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे इन फ्युचर परफेक्ट टेन्स तेव्हा सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. जेव्हा क्वेश्चन वर्ड वापरून तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे तेव्हा क्वेश्चन वर्ड म्हणजे लेट्स से व्हेअर, व्हेन, विच काही, व्हेअर प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट, आणि अजून एक, जर विल नॉट तुम्हाला म्हणायचं असेल, विल नॉट, तर तुम्ही वोंट सुद्धा म्हणू शकता. ऑल राईट, विल नॉट म्हणायचं असेल तर वोंट. वोंट हे कॉन्ट्रॅक्शन आहे विल नॉट या दोन वर्ड्सचं. आय विल नॉट हॅव, त्याच्यामध्ये यू कॅन से आय वोंट हॅव. ओके, फ्लुएंट पण वाटतं ऐकायला,
चांगलंही वाटतं. सो आय विल नॉट हॅव इज ऑल्सो करेक्ट, बट इफ यू से आय वोंट हॅव दॅट्स ऑल्सो ग्रेट. लक्षात ठेवा फॉर्म्युलाज, लक्षात ठेवा. वन्स अगेन क्विकली रिवाइज करूया फॉर्म्युलाज काय होते. परफेक्ट टेन्स आपण बघतोय पूर्ण काळ. आता भूतकाळ काय होणार, पूर्ण भूतकाळचा फॉर्म्युला काय आहे, पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय होणार, पूर्ण वर्तमान काळचा फॉर्म्युला काय आपण शिकलो, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ऑल राईट फ्रेंड्स, आय होप तुम्हाला कळलं असेल. फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि प्लीज सगळ्यांनी मिनिमम 3 सेंटेन्सेस मला कमेंट करून सांगा. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स, तिन्हीची सेंटेन्सेस फॉर्म करा हे फॉर्म्युलाज वापरून. कमेंट करा. आणि वन्स अगेन, जर तुम्हाला कन्फ्युजन असेल हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, इज ॲम आर किंवा वर्ब्स थर्ड फॉर्म्स, किती असे वर्ब्स आहेत, कसे लक्षात ठेवायचे, आय नो खूप गोष्टी आहेत. त्यासाठीच इंग्लिश कोर्स तुमच्यासाठी फॉर्म केलेला आहे. स्टेप बाय स्टेप इंग्लिश मी तिकडे शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसननंतर होमवर्क्स दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही कोर्स घेता तेव्हा तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर ॲड केलं जातं, तिकडे आपण चर्चा करतो, तुमचे डाऊट्स असतात ते मी सॉल्व्ह करते. प्लस तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळणार आहे आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. तुम्ही हा कोर्स घरी बसल्या करू शकता, ऑफिसमध्ये लंच ब्रेक असेल तेव्हा करू शकता, तुम्ही ट्रॅव्हल करताना हा कोर्स करू शकता, वेन एव्हर यू वॉन्ट तुमच्या सोयीनुसार तुम्ही लेसन्स बघून होमवर्क करू शकता आणि असाइनमेंट्स करू शकता. सो कोर्स नक्की घ्या, परीक्षा ॲप डाउनलोड करा, लिंक खाली दिलेली आहे. सेवा 25 हा आपला कोड आहे, नक्की करा. हवं तर तुम्ही एक डेमो लेसन बघा, ठीक आहे, एक फ्री लेसन आहे परीक्षा ॲपवर आपला, तो बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशाप्रकारे शिकवती आहे. व्हेरी इफेक्टिव्ह कोर्स, अ मस्ट बाय कोर्स. फ्रेंड्स, आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा पैसे खर्च करतो, आपण कपडे स्वतःला घेतो तेव्हा पैसे खर्च करतो, तेव्हा इतका विचार करत नाही जेव्हा आपण एखादं आपल्याला सेल्फ ग्रोथ किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आपण पैसे खर्च करताना खूप विचार करतो. नका करू. तुम्हाला सिरियसली स्टेप बाय स्टेप जर इंग्लिश शिकायचं असेल तर आपला कोर्स परीक्षा ॲपवर अवेलेबल आहे, नक्की बघा. आणि हो, जर इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा, तिकडे मी तुमचे मेसेजेसना रिप्लाय करत असते, कमेंट्सना नक्की रिप्लाय करत असते. ऐश्वर्या पाटेकर आत्ता खाली दिसत असेल इंस्टाग्रामवर, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.